गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्यांचं काम हे मोठ्या कष्टाचं असतं, पण गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांनी यावरही काही शॉर्टकट शोधून काढलेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये गॅस एजन्सीमधील कामगार अनोख्या पद्धतीनं गॅस सिलेंडर ट्रकमध्ये लोड करताना दिसतात. एक कामगार ट्रक खालून सिलेंडर वर फेकतो, तर दुसरा कामगार ह्या फेकलेल्या सिलेंडरला पायानं ट्रकमध्ये सरकवतो. एक दोन नव्हे तर जवळपास सगळेच सिलेंडर तो ट्रकमध्ये तसेच लोड करतो. एका ठिकाणी सिलेंडर ट्रकवरून फेकतानाचा अंदाज चुकतो. खाली उभा असलेला कामगार एखाद्या बॉलर प्रमाणे पुन्हा तो टोलावून टाकतो. माणसाच्या वजन उचलण्याच्या अनेक मर्यादा आहेत, पण सोशल मीडियावर एक हिमॅन व्हायरल झालाय. हा हिमॅन चक्क 50 किलोच्या 5 गोणी डोक्यावर उचलताना दिसतोय. व्हायरल व्हिडिओतल्या तरुणानं 6 abs बॉडी कमावलेली आहे. व्हिडिओतला हा बॉडी बिल्डर डोक्यावर सिमेंटच्या गोणी घेतो. एक गोण घेतल्यानंतर तो थांबेल असं वाटत होतं, पण त्यानं एकामागोमाग एक 5 गोणी डोक्यावर घेतल्या. डोक्यावर 250 किलोचं सामान उचलणारा हा बहुतेक पहिलाच माणूस असावा असं वाटतंय. व्हिडिओमध्ये त्या गोणी सिमेंटच्या असाव्यात असं वाटतंय, पण त्या व्हिडिओची सत्यता मात्र कळू शकलेली नाही आहे. 200 kg लावल्यानंतरही त्याबद्दलच्या तक्रारी थांबत नाहीत, त्यामुळे टोल नाक्यावर वाहन चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीच वाद होत असतात. आंध्र प्रदेशातल्या नांद्याल या जिल्ह्यामध्ये एका ट्रक ड्रायव्हरनं फास्टॅग तपासणीसाठी ट्रकच्या बोनेटवर चढलेल्या टोल कर्मचाऱ्याला तब्बल 15 किलोमीटर अंतरापर्यंत नेलंय. अमुका थाडू टोल नाक्यावरची ही घटना आहे. टोल कर्मचाऱ्याला बोनेटवर घेऊन ट्रक चालक हायवेवर सुसाट निघाला होता. दुसऱ्या एका वाहन चालकाला हा व्हिडिओ शूट केला. टोल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक चालकाला जबरदस्तीने थांबवून बंपरवरील कर्मचाऱ्याची सुटका केली आहे.